अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। रामदेववाडीच्या प्रकरणामध्ये समाजाच्या विविध संघटना आणि प्रतिनिधी यांनी आमच्या लक्षामध्ये बाब आणून दिली की मुना शिवसेना म्हणून आम्ही देखील त्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून त्या अन्यायग्रस्त कुटुंबियांसोबत आहोत। दुर्दैवाने एक माता ज्या दिवशी बालसंगोपन दिन बालकांसह नशेतल्या तरुणांकडनं ज्यावेळी चिरडला जातात त्याच्यामागे कुणाचा दबाव असता कामाने संबंधितांवर कार्यवाही झाली पहिली मागणी आमची होती। मात्र 20 दिवस कुठली कार्यवाही झाली नव्हती। मात्र आता पुण्याच्या घटनेनंतर आपण ज्याला म्हणतो की प्रशासनाला आणि पोलीस विभागाला जाग आली, त्यामुळे आमची सूचना वजा त्या सगळ्यांचा इशारा आहे की आपण किमान निरापराध बळी ज्या घरातले गेले त्या निरापराध बळी घेणाऱ्या त्या सगळ्या प्रवृत्तीच्या मागे आपण उभं राहू नका, राजकारण करू नका। मंत्र्यांना आमचा इशारा आहे, सरकारला इशारा आहे की आपण कुठलाही दबाव यामध्ये आणू नका, कारण की 20 दिवस का कार्यवाही झाली नाही, कुठून तो गांजा आला, कुठून त्यांनी नशा केली, किती लोकं होते, का रेस केली, किती लोकं गाडीत होते, कोणी म्हणजे मुलं होता, कोणी म्हणजे गांजा होता, याचा सगळा सखोल तपास झाला पाहिजे। हे पेडलर होते, काही नशे स्वतः करणारे होते, या सगळ्या बाबतीत सखोल चौकशी होऊन सत्य पुढे आलं पाहिजे आणि संबंधितांवर उचित कार्यवाही झाली पाहिजे। ही बाब सत्य आहे। पहिल्या दिवशी आमचे संपर्क मंत्री आणि आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी